किती दुःखात आहे त्या, तिकडे दुर्गाक्का इकडे या। दुर्गाक्काला डोळे असून जगाकडे पाहण्याची, नवे बदलते जग पाहण्याची बंदी, आणि यांना डोळे असून दिसतच नाही, स्वतःच स्वतःवर लादलेले आंधळेपण। आणि आपण मात्र हातात मशाल असूनही यांना रस्ता दाखवावयाचा नाही। खरोखरच नात्यांचे बंध किती विचित्र असतात। माधवा, माधवा पोटच्या गोळ्याप्रमाणे तिला वाढवले होते रे, आणि मीच नाही काकू, नाही माधवा, हे करायलाच हवे होते, हे करायलाच हवे होते। तिला कायमची आठवण राहावी म्हणून केले मी। ताई काकू, दुर्गाक्काच्या दुःखावर वागण्यावर हा उपाय नव्हे, स्पष्टच सांगतो। दुर्गाक्काचा पुनर्विवाह हाच उपाय योग्य, न्याय्य आणि नैसर्गिक आहे। ताई काकू, विवाह म्हणजे केवळ शरीर संबंध नव्हे, तिला तिच्या जीवाचा सोबती मिळावयास हवा। माणूस या जगात एकटा येतो, एकटाच जातो, परंतु जगत असताना त्याला आपल्या सोबत्याचा हात हातात घेऊनच जगावयाचे असते, तेव्हाच ते जगणे परिपूर्ण होते। आणि दुर्गाक्कास ही साथ हवीशी वाटणे यात काही चूक नाही, अनैतिक नाही, हे पाप नाही ताई काकू। दुर्गेचे ही लग्न अगदी थाटामाटात करून दिले होते, तू जसे म्हणतोयस तसा सोबती सुद्धा शोधून दिला होता तीस, पण पुढे काय झाले, काय झाले? दैवाने तिच्या कपाळावरचे कुंकूच पुसले, याचाच अर्थ तिला लग्न लाभले नाही। आयुष्यभर एकटीच राहणे हेच तिच्या ललाटावर लिहिलेले आहे। माधवा, आज माझ्या समोर बोललास ते बोललास, पण पुन्हा जर हा विषय घरात काढलास तर दुर्गेचे नव्हे माझे। ताई काकू आहो, तेव्हा माधवा माझ्या समोर धर्म बुडवणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत। अरे चुलीतल्या लाकडाने चुलीतच जळायचे असते, उगाच त्यांना कपाट किंवा पलंग बनण्याचे स्वप्न दाखवू नकोस। शास्त्रकारांनी जे काही लिहून ठेवलेले आहे त्यापेक्षा मोठे काही नाही। पण ताई काकू, ताई काकू, शास्त्रात असे मुळीच सांगितलेले नाही की। बस माधवा, एक शब्दही ऐकायचा नाहीये मला। दुर्गेचे कपाळ फुटले हेच सत्य आहे, आणि त्यावर कुठल्याही कलंकाची रेष सुद्धा उमटू न देणं हे माझे कर्तव्य आहे, आणि मी तेच केले आणि यापुढेही करत राहीन।
आपलाच समाज, आपलेच संस्कार आणि आपलीच माणसे, कोणाशी संघर्ष करावयाचा? आमच्या समोर उभं राहण्याची हिम्मत कशी झाली तुझी? पुढच्या 8-10 दिवसामध्ये आमच्या समोरही यायचं नाहीस तू। झाली